ये हॅलो हॅलो हॅलो, लाजत नाही आपलंच घर आहे. थोडस तुला स्पेस देत होतो मी. चल आता तू होम टूरला सुरुवात करू शकतेस. कॅमेरामॅन रेडी आहे, ऑल सेट, गुड टू गो. फ्रेम करेक्ट, 1 2 3 स्टार्ट. ओके, सगळ्यांचं नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन घरातून स्वागत आहे. आणि म्हटलं मागच्या जो फ्लॅट होता त्याची टूर कधी दिली नाही, पण आता म्हटलं इथे आलोय तर जास्त टाइम न लावता पहिले सगळ्यात महत्वाचं काम हे करून घेऊ. तर थोडाफार आता 4-5 दिवस झाले आम्हाला इथे सेटून, आणि सामानाची गडबड वगैरे होती आणि ट्रिपवरून आलं ते सगळं एकत्र होतं, त्याच्यामुळे थोडा टाइम लागला. त्याच्यामुळे ठीक आहे, चला आता स्टार्ट करू. तर हा आहे मेन आपला हॉल, आणि तिकडच्या पेक्षा हा हॉल बराच मोठा आहे, कारण हा 2 BHK आहे, त्याच्यामुळे स्क्वेअर फीट जास्त आहे. सो इथे हॉल बराचसा मोठा भेटला आहे आणि सेटअप ऑलमोस्ट सिमिलरच आहे, म्हणजे कर्टन्स ज्या वस्तू आहे त्या आपल्या त्याच असणार आहे, फक्त त्याच्या पोझिशन्स चेंज झाला आहे. तर इथे असा एलमध्ये जो सोफा आहे तो ठेवला आहे, कार्पेट, देन TV, आणि मेन म्हणजे तिकडे कसं टेबल होता एडिटिंगसाठी आणि किचनची एंट्री, तर एक्झॅक्ट असं कट टू कट माप होतं, त्याच्यामुळे जास्त स्पेस नव्हती, पण इथे जरा स्पेस जास्त असल्यामुळे एकदम असं मस्त मोकळं आहे सगळं. आणि इकडे हॉललाच लागून एक गॅलरी आहे, आणि त्या गॅलरीमध्ये आम्ही कपड्यांची व्यवस्था केली आणि थोड्या झाडं ठेवले. आणि गॅलरीचा व्ह्यू नंतर थोडेसे हायलाइट्स दाखवूच आपण. चलो अब यहाँ पे आ जाओ, बाहर का बाद में दिखाते. इथून आल्यानंतर या साईडला आहे तो आहे सेकंड बेडरूम, आणि तो आता स्पेशली आईंसाठी अलोकेट केला आहे, कारण मागच्या वेळेस 1 BHK होता तर आम्हाला जो कॉट होता त्यांचा तो शिफ्ट म्हणजे फोल्ड करावा लागायचा, आणि म्हणजे रोज उचला रोज ठेवा ते काम होतं, पण आता इथे त्यांना स्पेस सेपरेट भेटली आहे. आणि त्याच्यानंतर इथेच देवघर ठेवलंय, अजून देवघराची ऍडजस्टमेंट म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आहे, जे आत्ता होतं त्याच्यातच ठेवलंय, पण लवकरच एक चांगलं देवघर घ्यायचं आहे, त्याचा पण सेटअप लावायचा आहे. इकडे सरळ बाहेर आल्यानंतर थोडासा टर्न घेतल्यानंतर इकडे आत आल्यानंतर इकडे आहे आपलं किचन, आणि मेन म्हणजे ट्रिपला जाऊन आलो आहे तिथून काही गोष्ट येणार नाही तर असं नाही आहे, तर आम्ही बरेच मॅग्नेट घेतले मेमरीज ह्या कलेक्ट करण्यासाठी, आणि त्या आपल्याकडे बघितल्यावर कायम आठवलं पाहिजे म्हणून हे मॅग्नेट्स घेतले, ते फ्रीजला लावले. त्याच्यानंतर इकडे सरळ आल्यानंतर या साईडला किचन होता आणि ट्रॉलीज आहे, आणि इकडे आपलं हा पसारा आहे, कारण इथे ट्रॉलीज थोडाशा कमी आहे. तिथे L साईज मध्ये किचन ओटा होता आणि ट्रॉलीज मध्ये जरा जास्त स्पेस होती, त्याच्यामुळे सगळं सामान मोस्टली आत होतं, इथे थोडस बाहेर आहे. आणि त्या साईडला म्हणजे जो 1 BHK फ्लॅट होता त्याच्यात ना गॅलरी एक्सक्लूड होती, म्हणजे डोअरच्या बाहेर जाऊन मग ती स्पेस होती, पण इथे इन्क्लूड आहे, त्याच्यामुळे वॉशिंग मशीन आणि थोड्याफार ज्या वस्तू आहेत एक्स्ट्राच्या त्या इथे ठेवल्या आहे. सामान थोडस लावायचं बाकी, त्याच्यामुळे बऱ्यापैकी जास्त वस्तू आहे, त्या थोड्याशा कमी होतील नंतर. तर किचन मधून इकडे सरळ गेल्यानंतर या कॅमेरामन अरे अरे, तर इथे एक काय म्हणता थोडस पोर्च आहे आणि लॉबी, हा लॉबी लॉबी आहे, आणि त्याच्या साईडला कॉमन वॉशरूम आहे, आणि इथे मिरर वॉश बेसिन आहे. आणि सरळ इकडे आल्यानंतर कॅमेरामन की भी थोडीशी आणि दो भाई फुटेज. आणि इकडे सरळ आल्यानंतर मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम मध्ये आल्यानंतर सेटअप ऑलमोस्ट तोच आहे, वस्तू सगळ्या त्याच आहे, फक्त ऍडजस्टमेंट वेगळी झाली आहे. मेन म्हणजे माझ्या साईडला ह्यावेळेस विंडो डायरेक्ट कॉट न लागता मला थोडीशी उतरायला स्पेस मिळाली आहे ती म्हणजे. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे पहिले आपल्याकडे एकच बाल्कनी होती आणि आता बेडला पण बाल्कनी आहे. आणि मेन म्हणजे ह्या फ्लॅटचे एक अजून खासियत, सगळ्या ज्या रूम्स आहे त्याच्या विंडो किंवा गॅलरी त्यांना एक कॉमन व्ह्यू आहे, आणि तो व्ह्यू खूप सुंदर आहे, पाहण्यासारखा आहे, म्हणजे एकदम रिलॅक्सेशन जो आहे ना आपलं माइंड तो इकडे येऊन. ऍक्च्युली आता शिफ्ट झाल्यानंतर आम्हाला ऍक्च्युअल लाईटचा जो सेटअप आहे तो बाकी आहे, त्याच्यामुळे फ्लॅटमध्ये थोडासा लाईट कमी आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही 1 मध्ये शूट केलंय, त्यामुळे थोडासा स्पेस कमी वाटत असणार आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम ओझरती झलक 05 मध्ये देते, आणि फक्त ती फ्लॅटची एक टूर असणार आहे एकदम झटपट मध्ये, तर तुम्हाला एक आयडिया येईल की कसं आहे ऍक्च्युअल मध्ये फ्लॅट आणि ऍक्च्युअल स्पेस किती आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण व्ह्यू पाहूया. Thank you.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा फ्लॅट पाहिल्यावर एक प्रश्न पडला असेल की हा फ्लॅट विदाऊट ब्रोकर की विथ ब्रोकर घेतला असणार. तर ॲज युजल आम्ही आमचा रेकॉर्ड मेंटेन केला आहे आम्ही. आणि मेन म्हणजे हा व्ह्यू, म्हणजे कोणत्याही विंडोत जा किंवा कोणत्याही गॅलरीत जा तर सगळ्या रूममधून सगळ्या गॅलरीमधून हाच व्ह्यू कॉमन आहे. त्याच्यामुळे एक प्लस पॉईंट हा आहे की व्ह्यू चांगला आहे. संध्याकाळ झाल्या असल्यामुळे वन मध्ये फ्रेम घेतोय, त्याच्यामुळे थोडंसं छोटं दिसत असेल पण आहे बरंचसं मोठं. आणि जो व्ह्यू तुम्ही बघू शकतात संध्याकाळी पण किती क्लिअर आणि किती छान दिसतोय. म्हणजे मागच्या फ्लॅटमध्ये तो व्ह्यू होतात बट तो त्या कन्स्ट्रक्शन साईटमुळे आमचा व्ह्यू डाऊन झाला होता, जो आता ह्या शेताने आणि या सगळ्या गोष्टींनी आता फ्रेश वाटते. आणि एक हा व्ह्यू पाहून ना तुम्हाला स्ट्राईक झाला असणार की आपण कोणत्या तरी व्लॉग मध्ये हा व्ह्यू पाहिलाय, तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये मेंशन करा की हा व्ह्यू तुम्ही कधी पाहिलाय. हा क्वेश्चन आहे की नाही. व्हिडिओ मध्ये माझी एंट्री झाली आहे, लोक बोलत होते लेटर स्पीक लेटर स्पीक. म्हटलं ह्या फ्लॅट मध्ये व्लॉगची सुरुवात अर्चूच करेल. हा फर्स्ट व्लॉग आहे आमचा ह्या फ्लॅट मध्ये आणि अशा प्रकारे त्याची सुरुवात अर्चूने केली आहे. आणि आय होप लोकांसाठी तू बराच वेट केला कारण माझं 5 दिवस कंटिन्यू ऑफिस होतं, त्याच्यासाठी व्हिडिओच केला नाही आम्ही आणि आज स्टार्ट केली. तिची नाईट शिफ्ट होती त्याच्यामुळे ती बिझी होती आल्यानंतर झोप वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं थोडं रिलॅक्स होऊन जा, थोडं व्यवस्थित सेट होऊन जा आणि त्याच्यानंतर मग आपण एक प्रॉपर व्हिडिओ शूट करू. आणि पहिला व्हिडिओ होम टूरचा याच्यासाठी दिला की आता नेक्स्ट जे व्लॉग करणार आहे मी प्रत्येक याच्यात एक्सप्लेन नाही करणार. आणि आता नवीन घरामध्ये शिफ्ट झालो त्याच्यामुळे हे थोडंसं व्हिज्युअलायझेशन असलं ना ते चांगलं असतं की मी कुठून बोलतोय काय बोलतोय म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर तुम्ही म्हणजे असं होणार ना की आमच्या बाजूला उभे राहून आपण गप्पा मारतोय. ॲक्च्युली हा त्याचा मिनिंग असतो. आणि आई पण आता राऊंडला गेली होती, आई जस्ट आली आहे. आईला फक्त एका 2 सेकंदामध्ये तिथं जास्त चांगलं वाटतंय की इथं बोल बोल कुठं त्या फ्लॅटला जास्त चांगलं वाटतंय तुला की या फ्लॅटला का? आईला आता सेपरेट बेड मिळालंय तर तसं नाहीये, तरी इथं जरा ना लाईट जास्त आहे, फ्रेशनेस जास्त आहे आणि आईला बोलायला जरा माणसं आहेत. ते का ते बऱ्याचशा लोकांनी जसं अर्चू बोलली की गेस करा तर त्याच्यावरून बरेचसे लोक गेस करून घेतील, जे नाही गेस करणार त्यांच्यासाठी मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेलच. आणि आता याचं भाडं वगैरे ब्रोकर वगैरे ते आपण आता बसून गप्पा मारू. तर हा पूर्ण व्लॉग आपण या फ्लॅटला डेडिकेट करतोय. आणि जसं आईला सेपरेट बेड मिळालाय तसं मला पण एक गोष्ट मिळाली आहे, ती म्हणजे हा टेबल तर आहेच आपला बट ह्या टेबलला लागून जी आहे ती विंडो, त्याच्यामुळे ही जर ओपन करून बसलो ना तर मला बस व्ह्यू पण भेटतो आणि हवा पण येते. तर काहीतरी बघत राहायचं तिकडे, मुलं खेळत असतात ग्राउंड आहे तर अशा प्रकारात मला व्ह्यू पण मिळाला आहे आणि हवा पण लागते इथून, त्याच्यामुळे मेरे लिए भी और ज्यादा अच्छा आहे आपले बेड के काम करना. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट ती सांगायची विसरलो ती म्हणजे पार्किंग. तर ती माझी खाली गाडी लागली आहे कोणाला जर दिसत असेल तर ती. आणि त्या गाडीची एक खासियत आहे ती म्हणजे इथं कोणालाच पार्किंग अलोकेट झाली नाही आहे, बिल्डिंग नवीन आहे, सोसायटी फॉर्म झाली नाही आहे, बिल्डरच्या हातात आहे, त्याच्यामुळे पार्किंगचं टेन्शनच नाही. बेन स्ट्रॉक सगळ्यात मेन गोष्ट चल ठीक आहे, सगळ्यात मेन गोष्ट हा फ्लॅट जसं ती बोलली ब्रोकरने घेतला की विदाऊट ब्रोकरने, तर हम जसं प्रॉमिस करते की मी ब्रोकरने फ्लॅट घेत नाही, मी विदाऊट ब्रोकरच सर्च केला. याच्यामध्ये 1-2 जणांची हेल्प झाली ती की चांगली गोष्ट आहे, म्हणजे मला जास्त हे सर्च करायची गरज नाही पडली. आणि एक पण तसाही सर्च केलंच असतं विदाऊट ब्रोकरच, म्हणजे मेहनत थोडी जास्त लागली असती मेहनत यावेळेस कारण एरिया आता पॅक झालाय. मी ज्या एरियामध्ये राहतोय ना तो एरिया पॅक झालाय, त्याच्यामुळे थोडी मेहनत जास्त करायला लागली असती. बट तुम्हाला सांगतो तो फ्लॅट मी सांगितलं तिकडे की 2 तारखेला सोडेल, म्हणजे 2 डिसेंबरला मी सांगितलं आणि हा फ्लॅट मी 3 डिसेंबरला फायनल केला. म्हणजे आम्ही आलो की आम्हाला भेटतोय हा फ्लॅट 3 डिसेंबरला आम्हाला कळालं. बोलणं थोडं लेट झालं, 10 दिवसांनी बोलणं झालं, 12 डिसेंबरच्या आसपास ट्रिपला जायच्या 5 दिवस आधी ओनर सोबत बोलणं झालं आणि सगळं आमचं फायनल झालं, रेंट डिपॉझिट वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मग रिलॅक्स होऊन मी ट्रिपला गेलो. मी बोललो होतो की फ्लॅट भेटला नाहीये तो मुद्दाम बोलत होतो कारण काय म्हटलं सध्या आपल्यावरती ना खूप लोकांचे नाही नाही तरी पण जे ब्लॉग गेले होते ना त्याच्यामध्ये एका ब्लॉग मध्ये बोललो होतो की मी फ्लॅट मिळाला नाहीये, बट फ्लॅट मी लगेच एका दिवसात शोधला होता.
आणि अशा प्रकारात हा 2BHK फ्लॅट ऑब्विसली 2BHK तिथल्या पेक्षा रेंट जास्त आहे याच, बट ठीक आहे, बरंच जास्त आहे बट ठीक आहे, चलत आहे. आणि एक गोष्ट मेन म्हणजे न्यू इयर न्यू फ्लॅट आणि न्यू स्टार्ट, अशा तीन गोष्टी ह्या माझ्याही डोक्यात होत्या. आपल्या सबस्क्रायबरने पण त्याच कमेंट केलंय की म्हणजे जे तुमच्या आयुष्यात चेंजेस होतात ते काहीतरी नवीन गोष्टी घडून येतात, तर मला असं वाटतंय त्या फ्लॅटला आपण 10,000 कम्प्लीट केले होते, या फ्लॅटला आपण आरामात 25,000 पर्यंत या वर्षी पोहोचू. 1 लाख नाही, कसं आहे माहिती का, 1 लाख व्हायला टाइम नाही लागणार. जर मी सांगतो तुम्हाला, मी जर शॉर्ट्स युट्यूब शॉर्ट्सवर जास्त जर फोकस केला ना, आणि माझ्या डोक्यात खूप क्रिएटिव्ह कन्सेप्ट राहतात बट टाइम नसल्यामुळे, आणि मला तो शॉर्टकट वाला पाथ फॉलो करायचा, नाही तर 1 लाख व्हायला टाइम नाही लागणार आपल्याला, कारण शॉर्ट्स युट्यूब शॉर्ट जे आहेत त्याचं रीच खूप आहे. बट आपल्याला जी ऑडियन्स कमवायची ना, ती कनेक्टिंग वाली 15 सेकंड वाली ऑडियन्स नको आपल्याला. तू समजतोय की कमेंट मध्ये पण तेच येत आहे की न्यू फ्लॅट न्यू इयर न्यू स्टार्ट, आणि आपल्या पण येतो तेच. ठीक आहे, म्हणजे 25,000 म्हणजे 25 म्हणजे लेवल मॅच होतो, म्हणजे 25,000 या फ्लॅट मध्ये आपण गृहित धरू शकतो. आणि अशा प्रकारात हा आमचा फ्लॅट टूर इथं आम्ही जास्त न बोर करता तुम्हाला इथं संपवतोय. आणि अरे म्हणजे तुमचा टाइम आम्ही इथं संपवतोय आणि तुम्हाला मोकळं करतोय. तर चला, आता नवीन फ्लॅट आहे तर जोश पण थोडासा नवीन सारखा जोश आहे, आणि चांगला आता कॉन्टेंट इथं पण आपण तयार करू, आणि ॲज युजल आपले डेली ब्लॉग्स पण येतील. सो आत्तापर्यंत आता 25,000 पोहोचायचं आहे, म्हणजे सुरुवात आतापासून व्हायला पाहिजे. दाबा ते बटन, अरे सबस्क्राईब करो भाई, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाकी भेटू आपण उद्या, आणि अर्चू दादा सगळे ब्लॉग स्टार्ट करणार आहे, त्याच्यामुळे लेट हर स्पीक टू, तभी तू भी बोलेगी, ज्यादा बोलेगी मेरे से. आणि अर्चू आता तिची जास्त लाईफ थोडीशी या वर्षी मी थोडस अर्चूला जास्त हे देणार आहे, की तू तुझी डेली ऍक्टिव्हिटी ऑफिसला जाते आहे, सगळ्या गोष्टी करते, इतना नाही, इतना सब चाहिए भी नाही, तू तेरी लाईफ ना पुरी हिडन आहे. माझा सगळं पसारा युट्यूबला आहे, म्हणजे जे बोलू शकतो ना, माझ्या आयुष्याचा सगळा पसारा युट्यूबला आहे, बट अर्चूचा नाहीये. अर्चू कुठं कमी, खूप कमी, त्याच्यामुळे अर्चू आता जास्त स्वतः थोडस सहलेना भाई नया नया ब्लॉगर मार्केट में आ रहा है हमारे चैनल पे, तर थोडस चुका वगैरे थोडस मोटिवेट करा, म्हणजे ती अजून उत्साहाने सुरू करेल. आणि अशा प्रकारात आपण आता टाटा बाय बाय.